हावी डिझायनर मराठी ह्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समर बेबी फ्रॉक बघणार आहोत चार ते पाच वर्षाच्या मुलीसाठी तो पण बॉक्स प्लेटेड आणि त्यासाठी ता मी फक्त एक मीटर कापड घेतलेला आहे याच्या ह्या कापडाची रुंदी जी आहे ती चौवेचाळीस इंचाची आहे त्यामुळे मी अशा प्रकारे डबल फोल्डमध्ये कापड केलेलं आहे कॅमेऱ्यामध्ये मी डबल फोल्ड मार्किंग इथे दिसणार नाही स्क्रीन छोटी आहे म्हणून मी इथे एक स्क्वेअरमध्ये कापड ड्रॉ केलेला आहे कारण की आपल्याला सरळ सरळच कट करायचं आहे म्हणून तेवीस इंच फुल फ्रॉकची आपली लांबी आहे त्यात आपला द नऊ इंचाचा टॉप पार्ट आहे आणि चौदा इंचाचं जे आहे ते आपला बाळाच्या खालचा घेर आहे तर इथे बघा चौदा आणि त्यामध्ये दोन इंच ॲड करायचं आहे खाली डबल फोल्ड करून शिलाईसाठी आणि इथे सोळा इंचावरती अशा प्रकारे मार्क करून घ्यायचं आहे सोळा सोळा इंचावरती आपल्याला अशा पद्धतीने सगळीकडे मार्क करून घ्यायचं आहे स्केलच्या मदतीने एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि आपल्याला इथनं कट करून घ्यायचं आहे उरलेला जो वरचा कापड आहे त्यातून आपलं टॉप पार्ट निघणार जर तुमचं वाढ मोठं असेल तर तुम्ही इथे जा एक्स्ट्राचा कापड घ्या आणि मार्किंग करायच्या आधी अशा प्रकारे बघा की टॉप पार्टसाठी आपला कापड निघेल की नाही निघेल म्हणून तर इथे बघा अडतीस इंचाचा आपला पूर्ण घेर आहे म्हणजे अडतीस प्लस अडतीस आपला प्रकारे आपला जो आहे तो घेर होणार आणि बॉक्स प्लेटसुद्धा आपल्या भरपूर निघणार आपला हा उरलेला कापड होता त्यातून मी बाळाच्या चेस्टच्या अकॉर्डिंग इथे कापड काढून घेतलेला आहे तर इथे बघा हा आपल्याला बॅक पार्ट रेडी करायचा आहे तर बॅक पार्टसाठी आपल्याला सगळ्यात आधी अर्धा इंचावरती अशा प्रकारे एक लाय मार्जिन जी आहे ती आखून घ्यायची आहे इथे चेन लावणार चेन लावल्यानंतर गळ्याचा शेप कमी जास्त व्हायला नको म्हणून आणि त्याच्यावरती आणखी एक डबल फोल्डमध्ये कापड ठेवायचं आहे आणि इथनं आपल्या या वरच्या कापडावरती आपले सगळे मार्किंग होणार इथे म्हणून बघा सगळ्यात आधी मी वरती एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि बाळाचा एक पार्ट नऊ इंच आहे त्यात एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि दहा इंचावरती इथे अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे इथे मी दहा इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला वरच्याच पार्टवरती बघा म्हणजे साडेचार इंच मी शोल्डर आणि साडेचार इंच मी आर्महोल घेतलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला एक स्क्वेअर ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि इथे बघा बाळाची चेस्टचा चौथा पार्ट माझा साडेपाच इंच आहे त्यात मी एक इंच एक्स्ट्राचा घेतलेला आहे म्हणजेच मी इथे सहा इंच साडेसहा इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेला आहे आणि आपल्याला इथे स्केलच्या मदतीने सरळ लाईन जी आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे आणि इथे मी अर्धा इंचाची मार्जिन एक्स्ट्राची ठेवली आहे ती देखील इथे ड्रॉ करून घ्यायची आहे आता इथे आपल्याला आर्मोलचा आकार द्यायचा आहे इथे बघा गळ्याची रुंदी जी आहे ती मी अडीच इंच ठेवणार आणि गळ्याची लांबी देखील मी इथे अडीच इंच ठेवणार आपला व, व वन साईड ऑफ शोल्डर आहे आणि वर वरती एक सिंगल स्ट्रीप लावलेली आहे तर इथे बघा स्क्वेअर आपल्या आधी ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला गळ्याचा जो आहे तो शेप द्यायचा आहे आता मी हा कापड सरळ केलेला आहे इथे मी माग मागच्या साइडने देखील गळ्याचं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला मी आर्मोल आणि बाकीचा एरिया जो आहे तो कट करून घेतलेला आहे आणि इथन बघा मी अशा पद्धतीने गळ्याचा आकार देणार चॉक जो थोडा लाईट कलरचा आहे त्यामुळे तो नीट दिसत नाही आहे पण मी इथे अशा प्रकारे गळ्याचा आकार केला तुम्ही इथे बघू शकता आणि इथनं आपलं जे आहे तो गळ्याचा पूर्ण स्ट्रीप येणार इथनं तर मी इथे बघा अशा पद्धतीने याचं कटिंग करून घेत आहे आणि हा कापड आपल्याला नीट ठेवायचा आहे नंतर आपण जेव्हा इथे वन साइड स्ट्रीप लावणार तर स्ट्रीप कमी जास्त व्हायला नको म्हणून इथे बघू शकता आता अशाच प्रकारे आपल्याला लाइनिंग आणि मेन फॅब्रिक देखील कट करून घ्यायचा आहे आणि मागचा पार्ट दोन्ही पार्ट आपल्याला आणि मेन फॅब्रिक कट करून घ्यायचा आहे मागचा पार्ट आणि समोरचा पार्ट देखील कट करून घेतलेला आहे तर आपल्याला आता ही स्ट्रीप आधी जॉईंट करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला अस्तर जोडायचं इथे आपला स्लीवचं जे आहे ते मार्किंग आलेलं होतं तर इथे मी अशा प्रकारे ही स्ट्रीप इथे ठेवलेली आहे आणि इथनं आपल्याला याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि स्टिच लावून घ्यायचे आहे नंतरवरती आपल्याला इथे छोटे छोटे कट्स लावून घ्यायचे आहे आणि आर्मोलच्या साईडने देखील छोटे छोटे कट्स लावून घ्यायचे आणि कापड आपल्याला जो आहे तो पलटवून घ्यायचा आहे इथे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण कापड जो आहे तो पलटवून घेतलेला आहे आता आपल्याला स्ट्रीपचं मार्किंग करायचं आहे आणि स्ट्रीप मार्किंग करायच्या आधी आपल्याला छोटीशी एक प्रिल लावायची आहे तर इथे बघा मी तीन इंचा मार्क करून करून जे आहे ते शेप अशा प्रकारे एक राऊंडली शेपमध्ये जो आहे तो कापड कट करून घेतलेला आहे अशा पद्धतीने आणि हा मी इथनं कट करून घेतलेला आहे तरी बघू शकता सगळ्यात आधी तीन इंचावरती मार्किंग केलं आणि नंतर तीन 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 इंच मार्क करत जे आहे ते राऊंड शेप ड्रॉ केला आणि इथनं बघा अशा पद्धतीने मी इथनं देखील करून घेतलेला आहे आणि त्याची जी जी आहे ती ही प्रिल निघालेली आहे ही प्रिल आपल्याला आधी इथे जॉईंट करायची आहे तर इथे बघा अशा पद्धतीने इथे आपल्याला मी आर् अधिक आपल्याला अशा प्रकारे डबल फोल्ड करून शिलाई लावणार या साईडने देखील डबल फोल्ड करून शिलाई लावणार आणि वरती मी अशा पद्धतीने जे आहे ती ही प्रिल जी आहे ती अटॅच करून घेणार आहे तर आता इथे बघा आपल्याला स्ट्रीपचं मार्किंग करायचं आहे तर स्ट्रीप देखील आपल्याला अशा पद्धतीने इथे जॉईन करून घ्यायची आहे आपण ही स्ट्रीप जी आहे ती आपण या कापडावरती ठेवून इथे बघू शकता तुम्ही याच्या मापानुसार मी घेतलेली आहे आणि अर्धा इंच मी इथे एक्स्ट्रा घेतलेली आहे शिलाईसाठी तर ही पूर्ण आपली साडेसात इंचाची आलेली आहे इथे अशा पद्धतीने एक स्ट्रीप ठेवायची आहे आणि नंतर आपल्याला कापड स्टिच करून घ्यायचं आहे इथे बघू शकता अशा पद्धतीने मी कापड ठेवलेला आहे आणि मी हा कापड आता पलटवून घेतलेला आहे तर तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने आपली जी आहे ती स्ट्रीप जॉईन करून झालेली आहे आणि एका साईडने बघा मी शोल्डरचा बा शोल्डरचा जो भाग आहे तो देखील स्टिच केलेला आहे आणि मी याला सरळ केलेलं नाही आहे तर इथे बघा सर समोरच्या बाजूचा जो पार्ट आहे त्याला मी अशा पद्धतीने म्हणजे तो ते शोल्डर मागच्या शोल्डरमध्ये फिक्स केलं अशा पद्धतीने आणि वरणून जे आहे ती मी एक शिलाई लावून घेतलेली आहे म्हणजेच याचं जे लूक आहे ते बिलकुल फिनिशिंग आणि लुक जे आहे ते रेडीमेडसारखं येणार इथे बघू शकता तुम्ही आपलं किती छान प्रकारे जे आहे ते शोल्डर जॉईन करून झालेलं आहे आता आपल्याला टॉप पार्ट ला वरची प्रिल अटॅच करून घ्यायची आहे आणि फिटिंगची शिलाई लावून घ्यायची आहे तर इथे बघा मी ही प्रिल जॉईन केलेली आहे आणि फिटिंगची शिलाई देखील लावून घेतलेली आहे आता आपल्याला घेरा कट कराय केलेला आहे तर त्याला जॉईंट करायचा आहे आणि नंतर अशा पद्धतीने ज्या आहे त्या बॉक्स प्लेट टाकून घ्यायची आहे संपूर्ण पार्टला आपल्या टॉप पार्टच्या मापानुसार आणि ते बघा मी अशा प्रकारे प्लेट्स टाकून घेतलेले आहे आणि एक मी अस्तर घेतलं आहे त्याला सिंगल सिंगल प्लेट्स टाकलेलं आहे तर सगळ्यात आधी आपलं जे आहे तो घेरा त्यावरती टॉप पार्ट आणि त्यावरती अस्तर ठेवायचं तर साईड तुम्ही बघू शकता सरळ घेरा ठेवला आहे त्यावरती सरळ टॉप पार्ट ठेवलेला आहे आणि त्यावरती जे आहे नंतर मी जे आहे ते कॉटनचं लायनिंग ठेवलेलं आहे अशा पद्धतीने मी स्टिच लावून घेतलेली आहे आणि तुम्ही याचं फिनिशिंग बघू शकता किती छान आलेलं आहे तर आणि अशा पद्धतीने इथे आता आपल्याला चेन लावून घ्यायची आहे चेन लावून झाल्यानंतर आपल्याला सेपरेटली सगळे घेरे अटॅच करून घ्यायचे आहे खाली डबल फोल्ड करून शिलाई देखील लावून घ्यायची आहे इथे बघा मी चेन लावून घेतलेली आहे आणि फोल्ड करून जे आहे ते शिलाई देखील लावून घेतलेली आहे अशा प्रकारे आपला सुंदर समर बेबी फ्रॉक तयार झालेला आहे चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट देखील बघितल्याबद्दल आपले खूप खूप आभ